श्री स्वामी समर्थ मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज मी तुम्हा समोर घेऊन आलेली आहे वसु बारस याविषयी पौराणिक कथा। तर मंडळी, दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसु बारस हा सण कृतज्ञता दिवस म्हणून देखील साजरा केला जातो। चला तर मग लगेचच जाणून घेऊयात याविषयीची पौराणिक कथा। आठ पाट नगर होतं, तिथं एक कुणब्याची म्हातारी होती। तिला एक सून होती, गाई गुरं होती, ढोर म्हशी होत्या, गव्हाळी आणि मुगाळी अशी दोन वासरे देखील होती। एके दिवशी काय झालं, अश्विन मास आला। पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली, सुनेला हाक मारली, मुली मुली इकडे ये। सून आली, काय म्हणून म्हणाली। तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन, तू माडीवर जा, गव्हाचे आणि मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव, असं सांगितलं। आपण शेतावर निघून गेली, सून माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले, खाली आली, गोठ्यात गेली, गव्हाळी आणि मुगाळी अशी दोन वासरं उड्या मारीत होती, त्यांना ठार मारली, चिरली, शिजवून ठेवली, सासूची वाट पाहत बसली। दुपार झाली तशी सासू घरी आली, सुनेनं पान वाढलं, सासूनं पाहिलं, तांबडं मास दृष्टीस पडलं। तिनं हे काय म्हणून सुनेला पुशिलं। सुनेनं सर्व हकीकत सांगितली। सासू घाबरली, न समजता चूक घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली, देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला, तिला ह्याची क्षमा कर, गाई वासरं जिवंत कर, असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन, असा निश्चय केला। देवापाशी बसून राहिली, देवानं तिचा एक निश्चय पाहिला, निष्कपट अंतकरण देखील। पुढं संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या, तशी देवाला चिंता पडली, हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं। मग देवानं काय केलं, गायींची वासरं जिवंत केली, ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली, गायीचे हंबरडे बंद झाले, म्हातारीला आनंद झाला, सुनेला आश्चर्य वाटलं, तसा सर्वांना आनंद झाला। नंतर म्हातारीनं गाई घोऱ्यांची पूजा केली, स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला, देवाचे आभार मानले, नंतर आपण जेवली, आनंदी झाली, तसे तुम्ही आम्ही होऊ। ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी देवा ब्राह्मणाचे दारी, पिंपळाच्या पारी, गाईच्या गोठी, सुफळ संपूर्ण। तर मंडळी, आजची ही छोटीशी पौराणिक कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि त्याचबरोबर तुम्हाला ही पौराणिक कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।